सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर आता जसं की तुम्हाला माहिती आहे, मी ऑनलाईन ब्लाऊज शिलाई क्लास सुरू केलेला आहे लाईव्ह झूम मीटिंगवरती. तर आत्तापर्यंत माझ्या 2 बॅच संपलेल्या आहेत, तिसरी बॅच चालू आहे आणि चौथी पण बॅच चालू आहे. आता 5व्या बॅचसाठी ॲडमिशन सुरू आहेत. ज्यांना बॅ 5व्या बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी घेऊ शकता. आता 5वी बॅच कधी आहे, क्लासमध्ये काय काय शिकायचं आहे, त्याची फीस किती आहे, हे सर्व आता आपण इथं पाहणार आहोत. तर क्लासमध्ये काय काय शिकायचं तेही सविस्तर पाहणार आहोत आपण. आता पुढे पहा, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजेल. तर सुरुवातीला सांगते, आता क्लास किती तारखेला सुरू होणार आहे. तर क्लास जो आहे तो आता 5व्या बॅचचा 1 जुलैला सुरू होणार आहे. 1 जुलैपासून सुरू होणार आणि क्लास किती दिवसाचा आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर क्लास जो आहे तो आपला 21 दिवसाचा आहे. ऑनलाईन लाईव्ह झूम मीटिंगवरती आपला क्लास सुरू आहे. आत्ता माझ्या 4 बॅच आहेत, म्हणजे 2 संपलेल्या आहेत आणि तिसरी आणि चौथी चालू आहे. तिसरी ही आता संपते, आता 5 चौथी चालू आहे. आता 5वी बॅच चालू करणार आहे 1 जुलैपासून. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ॲडमिशन घेऊ शकता. आता क्लास किती दिवस चालणार आहे, क्लास जो आहे तो आपला 21 दिवसाचा आहे, ठीक आहे. तर क्लासमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते आता आपण पाहूयात. क्लासमध्ये आपल्याला कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, फोर टक्स ब्लाऊज, अस्तर बिना अस्तर हे 3 प्रकारचे ब्लाऊज शिकायचे आहेत. तर तुम्हाला परफेक्ट टेलर बनायचं आहे, बेसिकपासून आपण परफेक्ट असं ब्लाऊज शिवाय शिकणार आहोत. बेसिक पण आहे याच्यामध्ये, जसं की मापाच्या ब्लाऊजून मापं कशी घ्यायची आहेत आणि पेपरवरती कसं कट करायचं आहे, डायरेक्ट कपड्यावरती कसं कट करायचं आहे, गळ्याला गोट कसा लावायचा आहे, हे सर्व आपण बेसिक वगैरे सर्व शिकणार आहोत क्लासमध्ये, अगदी स्टेप बाय स्टेप. आता कोणत्याही साईजचं ब्लाऊज आलं तुम्हाला कस्टमरचं, तर ते तुम्हाला स्वतःला कट करता यावं, किंवा काही जणांचं असं असतं की आपले स्वतःचे तरी ब्लाऊज आपल्याला शिवता आले पाहिजेत असतात. काही ताईंचं असं मत असते की बाहेरचे नाही तर नाही, आपले स्वतःचे तरी ब्लाऊज आपल्याला शिवता आले पाहिजेत असं काही ताईंचं मत असतं. तर त्यांनीही क्लास लावू शकता, स्वतःचे ब्लाऊज शिवू शकता, स्वतःचे काही तुम्ही कस्टमरचे नंतर ब्लाऊज शिवू शकता. हळूहळू एकदा आपल्याला पूर्ण ब्लाऊज यायला लागले, आपण कस्टमरचे ब्लाऊज घेऊ शकतो शिवायला, स्वतःचेही शिवू शकतो, घरातील कोणाचेही. अशा पद्धतीने मी शिकवणार आहे. माझी पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे कशी आहे शिकवण्याची, खूप सोपी पद्धत आहे. आता काही ताई यूट्यूबवरती माझे रोज व्हिडिओ पाहतात आणि ज्या माझ्या चॅनलवरती नवीन आहेत यूट्यूबवरती, त्यांनी माझ्या अगोदरचे व्हिडिओ जाऊन पहा, माझी पद्धत कशी आहे शिकवण्याची. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने शिकवते, खूप सोप्या पद्धतीने शिकवते, सर्वांना समजेल अशा पद्धतीने शिकवते. आणि आता यूट्यूबवरती आणि लाईव्ह क्लासमध्ये काय फरक आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. यूट्यूबवरती कसं आहे, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे यूट्यूबवरती असं काही डिटेलमध्ये व्हिडिओ तयार करता येत नाहीत. आणि क्लासमध्ये कसं आहे, क्लासमध्ये आपण अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणी काय जे असेल ते तुम्ही मला लगेच विचारू शकता. यूट्यूबवरती तुम्ही विचारू शकता का लगेच? नाही. त्यामुळे ऑनलाईन लाईव्ह झूम मीटिंगवरती क्लास आहे, त्यामुळे तुम्हाला जी अडचण आली आहे, जी काही येऊ द्या तुम्हाला अडचण, तुम्ही लगेच मला क्लासमध्ये विचारू शकता आणि त्याचं लगेच आपण सोल्युशन सांगतो क्लासमध्ये. खूप मस्त आहे. आतापर्यंत 3री बॅच संपत आली, खूप मस्त भरपूर. आता 3 बॅचच्या तरी मस्त ब्लाऊज शिवत आहेत. आता तुम्हाला स्क्रीनवरती स्क्रीनशॉट दिसतील, ते पहा म्हणजे तुम्हाला समजेल कसं कसं ताई ब्लाऊज शिवत आहेत, खूप मस्त शिवत आहेत. आता स्वतःच्या पायावरती बऱ्याच ताईंची इच्छा असते, स्वप्न असतात स्वतःच्या पायावरती उभं राहावं, घरातल्यांसाठी काहीतरी करावं, स्वतःसाठी काहीतरी करावं, भरपूर ताईंची इच्छा असते. पण कसं आहे, काही ताईंना बाहेर जाऊन शिकणं खूप अवघड आहे. कसं, घरातील काम करणं, लेकरं बाळं सांभाळणं, मग नंतर तिथं जाऊन शिकणं, ऑफलाईन क्लास जाऊन शिकणं, त्यामध्ये खूप वेळ वाया जातो, अख्खा दिवस वाया जातो, म्हणजे अख्खा दिवस लागतो तिथं. अख्खा दिवसभर तिथं जर गेलं आणि घरी येऊन मग नंतर बाकीचं काम करायचं म्हणलं की थकवा येतो, कंटाळा येतो, आणि मग क्लासमध्ये जे शिकवलं आहे ते घरी प्रॅक्टिकली करत नाहीत, त्यामुळे ते जे केलं आहे ते विसरतं. आता क्लासमध्ये कसं आहे, क्लासमध्ये मी होमवर्क देते आणि काही तुम्हाला बेजार होत जायची कुठं गरज नाही, काहीच नाही.
फक्त तुम्हाला एक तास वेळ काढायचा आहे, घरातील सर्व काम आटोपायचे आहेत आणि फोन समोर एक तास बसायचा आहे जसजसं मी सांगेल. आणि क्लासमध्ये मी काय करते, काही गोष्टी अशा आहेत की माझ्यासोबत तुम्हाला करायला होते आणि तुमच्याकडून करून घ्यायला लावते, त्यामुळे तुम्हाला सोपं जाणार आहे. क्लासमध्ये एवढा फरक आहे यूट्यूबवरती आणि क्लासमध्ये. तुम्हाला जे येत नाही आणि जे अवघड वाटतं त्या गोष्टी मी तुम्हाला माझ्यासोबत मी करून घेते सोबत सोबत. त्यामुळे शिवणं म्हणा, कटिंग म्हणा, जे काही असेल ते मी काही गोष्टी तुम्हाला माझ्यासोबत करायला होते, त्यामुळे तुम्हाला सोपंच जाणार आहे, अवघड जाण्याचा विषयच नाही, कारण माझी पद्धतच अशी आहे सोपी. तर काही ताईंचं बाहेर जाऊन शिकणं होत नाही, त्यांनी क्लास लावू शकता. सोपा आहे, खूप सोप्या पद्धतीने शिकवते. ज्यांना कराय खरंच इच्छा आहे त्यांनी करू शकता हा क्लास. आणि क्लास रोज जॉईन करायचा आहे. क्लासमध्ये जो मी होमवर्क देत असते, रोजच्या रोज होमवर्क देते, तो होमवर्क तुम्हा सर्वांना पूर्ण करायचा आहे. क्लासमध्ये केलं आणि घरी नाही केलं इथं नाही चालणार माझ्यापाशी. कसं आहे, मी क्लासमध्ये जे सांगितलं आहे ते मी तुम्हाला होमवर्क करायला देते, ते होमवर्क तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्या फोटो मला व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहेत. हो, असा क्लास चालू आहे माझा. आता मी रोजच्या रोज शिकवते, त्याचा होमवर्क देते आणि त्यातही भरपूर ताई आहेत आता क्लासला. खूप छान आहेत, म्हणजे खूप छान करत आहेत. त्या रोजच्या रोज होमवर्क पाठवतात व्हॉट्सअपवरती. असं आहे, रोजच्या रोज होमवर्क केल्यामुळे. होमवर्क म्हणजे काय, ब्लाऊजची मापं घेणं, हे ब्लाऊज शिवणं, त्यानंतर कटिंग करणं, हे असं मी होमवर्क देत असते तुम्हाला करायला, त्यामुळे तुम्हाला सोपं जातं. भरपूर ताई करत आहेत, मस्त करत आहेत, छान फोटोही तुम्हाला दिसतील स्क्रीनवरती. त्या फोटो पहा, म्हणजे तुम्हालाही समजेल. आता बऱ्याच ताईंचे स्वप्न तशीच पडलेली राहतात मागे. शिकायची तर इच्छा असते पण बाहेर जाऊन शिकणं होत नाही. घरातील काम करणं, लेकरं बाळ सांभाळणं आणि तिथं जाऊन शिकणं, त्यामध्ये दिवस जातो आपला. तर इथं दिवस वगैरे तुमचा काही जाणार नाही, फक्त एक तास जाणार आहे तुमचा. फक्त एक तास तुम्ही मला द्या. एक तासामध्ये तुम्हाला खूप काही शिकवणार आहे. मी जे शिकवलेलं आहे ते भविष्यभर तुम्हाला कामी येणार आहे. खूप असं मस्त आहे क्लास, खरंच जॉईन करा. ज्यांना खरंच इच्छा आहे शिकायची त्यांनी क्लास जॉईन करू शकता आणि स्वतःच्या पायावरती उभे राहू शकता. तुम्ही दिवसाला दोन तीन जरी ब्लाऊज शिवलात, आता शिकलात, 21 दिवसाचा क्लास झाला पूर्ण, त्यानंतर तुम्हाला सतत 1-2 महिने सराव करायचा आहे. घरातील ब्लाऊज शिवायचे, असं कोणाचेही ब्लाऊज शिवून द्यायचे, म्हणजे आपला हात शार्प होतो, फिनिशिंग यायला लागते. मग नंतर कस्टमरचे ब्लाऊज घ्यायचे, फिनिशिंग आल्यानंतर मग कस्टमरचे ब्लाऊज घ्यायचे. असंही घेऊ शकता तुम्ही. फिनिशिंग असते, काही जणांना फिनिशिंग जमते, परंतु मापं घेण्यामध्ये गोंधळ होतो. अगर शिवत असताना थोडंफार चुकतं तर क्लासमध्ये त्या सर्व अडचणी तुम्हाला ज्या येणाऱ्या आहेत त्याचं सोल्युशन आहे आपल्याकडे. काय काय चुकतं, कोणाचं काय बिघडतं, कुठे काय प्रॉब्लेम येतात, आता भरपूर प्रॉब्लेम आहेत ते सांगेन आता पुढे. तर असं क्लासमध्ये तुम्ही जर पाहिलात, शिकलात, मस्त आहे, तुमचं कल्याण आहे, तुम्ही भविष्यात काही करू शकता. आता काही जणांचं स्वप्न असतं ते असतं की आपण आपला शॉप ओपन करावा टेलरिंगचा. काही जणांचं असं असतं की घरीच आपण ब्लाऊज शिवावे कस्टमरचे, स्वतःचे, असं भरपूर त्यांचं स्वप्न असतं. पण ते स्वप्न पूर्ण होत नाही. आता तुमचं स्वप्न तसंच राहणार नाही, पूर्ण होणार आहे. तर तुम्ही क्लास जॉईन करा आणि तुमचं जे स्वप्न राहिलेलं आहे ते पूर्ण करा. तर असा आपला 21 दिवसाचा क्लास चालू आहे. आता काही तरी आता कस्टमरचे ब्लाऊज घ्यायला लागलेले आहेत, स्वतःचे शिवून पाहिल्या, आता कस्टमरचे घेत आहेत. पहिल्या दुसऱ्या बॅचच्या तरी, तिसरी बॅच चालू आहे, आता चौथी चालू आहे. अशा पद्धतीने ताई मस्त ब्लाऊज शिवत आहेत आणि मी शिकवतेच त्या पद्धतीने. इथं न समजायचा विषयच नाही. आणि इथं आता ज्यांना ब्लाऊजमधलं म्हणा शिलाई कामामधलं झिरो नॉलेज आहे, म्हणजे त्यांना ABCD माहिती नाही, त्यांच्यासाठी तर हा खास खूप उपयुक्त क्लास आहे. त्यांनी तर हा नक्कीच जॉईन करू शकता. ज्यांना टेलरिंगमधलं काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी हा क्लास खूप उपयुक्त आहे. मी अगदी सुरुवातीपासून बेसिकपासून ते परफेक्ट टेलर बनवणार आहे तुम्हाला. एवढा मी परफेक्टपणे क्लास घेते. आणि इथं न यायचा विषयच नाही, कारण तुम्हाला मी होमवर्क देते, प्रॅक्टिकली करून घेते, माझ्यासोबत करायला होते, त्यामुळे इथं न येण्याचा विषयच नाही. तुम्हाला जमतं आणि काही ताई असं म्हणतात मला जमतं की नाही, मला जमतं की नाही, तर ही जी आपल्या मनातली भीती आहे ती भीती आपल्याला काढून टाकायची आहे. का जमत नाही हा विचार करायचा. आपण जमतं म्हणायचं, आपल्याला जमत नाही असं कधीच विचार करायचा नाही. कोणतीही गोष्ट केल्याशिवाय होत नाही. आता सुरुवातीला होतात चुका, होतात,
ब्लाउज शिवायला गेलं म्हणजे आता कोणतंही काम राहू द्या, ब्लाउज म्हणा कोणतंही काम राहू द्या, सुरुवातीला नवीन नवीन शिकताना थोड्या थोड्या चुका होत राहतात, त्या चुकामधूनच आपण खूप काही शिकू शकतो. चुकाही होणं तितक्याच गरजेच्या आहेत. मीही भरपूर चुका केलेल्या आहेत, तिथूनच चुका करून करूनच मी आज इथं आहे. आता मी कसलंही ब्लाउज उद्या कोणाही कस्टमरचे उद्या मी घाबरत नाही. घाबरायचा यात विषय काय आहे, आपल्याला माहिती आहे आपण कसं शिवतो, त्यामुळे घाबरायचं नाही. कसलंही ब्लाउज उद्या काही येऊ द्या असं मी तुम्हाला ट्रेंड करणार आहे. परफेक्टपणे तुम्हाला ब्लाउज शिवता आलेच पाहिजेत आणि येणारच आहेत क्लासमध्ये, क्लास जॉईन केल्यानंतर. सोपा आहे, शिकवते मी छान. आता काही ताईंना प्रश्न पडला असेल 21 दिवसात पूर्ण होईल का, हो पूर्ण होत आहे. आता मागच्या 2 बॅच झालेले आहे, तिसरी आता संपत आलेली आहे. त्याही ताई आता परफेक्ट ब्लाउज शिवत आहे. तुम्हाला इथं स्क्रीनवरती त्यांचे शिवलेले ब्लाउजचे फोटो दिसतील, त्यांनी होमवर्क केलेला दिसतील, ते पहा आणि तुम्हीच पहा आता कसं तो त्या ताई करत आहेत आणि तुम्हाला का जमणार नाही हे पण तुम्ही विचार करा. जमतं न जमायचा इथं विषयच नाही, मी करून घेते तुमच्याकडून. काय जमत नाही ते मी तुम्हाला फोटो पाठवायला होते, फोटो पाठवल्यानंतर काय जमलं नाही ते सर्व पाहते मी आणि तुम्हाला सविस्तर सांगते. असा माझा क्लास चालू आहे. व्हॉट्सअपवरती तुम्ही विचारू शकता, क्लासमध्येही तुम्ही विचारू शकता. दररोज क्लासचा टाईम वगैरे आता सांगणार आहे मी तुम्हाला. तर असा आपला क्लास आहे 21 दिवसाचा. आता क्लासचा टाईम तर दुपारी 2 ते 3 क्लासचा टाईम राहील. 2 वाजता दुपारी चालू होईल आणि 3 वाजेपर्यंत 1 तासाचा क्लास. आता 1 तासामध्ये शिकवण होईल की नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल. 1 तास नाही, 1.5 तास ही चालतो आपला क्लास. 1-1.5 तास ही चालतो. तास झाला झूम मीटिंग कट केली असं नाही. मी जोपर्यंत जो टॉपिक घेतला आहे मी तो पूर्ण होत नाही तोपर्यंत मी शिकवते. 1 तास लागू द्या, 1.5 तास लागू द्या, त्याच्यावरही जाऊ द्या मी शिकवते. आता 1 तास म्हणजे काय तुम्हाला वाटेल खूप कमी आहे, नाही. 1 तासामध्ये खूप काही शिकायला मिळतं. 1 तास नाही, 1 तासाच्यावरही क्लास चालतो आपला. 1.5 तास कधी कधी 1.5 तास ही चालतो, कधी कधी त्याच्यावरही चालतो. जो टॉपिक घेतला आहे तो मी पूर्ण केल्याशिवाय क्लास बंद करत नाही. असा माझा क्लास आहे. भरपूर ताई छान पद्धतीने करत आहेत. आता फिनिशिंग म्हटलं, फिनिशिंगसाठीही मी टिप्स देणार आहे तुम्हाला. आणि मी क्लासमध्ये माझ्याकडे खूप ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत, त्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या ज्या त्या त्यावेळी मी तुम्हाला त्या टिप्स ट्रिक्स सांगत असते त्यामुळे तुम्हाला आणखीन सोपं जाणार आहे. यात अवघड काहीच नाही, खूप सोपं आहे. तुम्ही आता स्वतः ब्लाऊज शिवाय शिकलात, क्लास लावलात 21 दिवसाचा, नंतर कस्टमरचे वगैरे ब्लाऊज घेतात तुम्ही, ओके. मग निदान तुम्ही दिवसाला 1000 रुपये तरी कमवचाल. पहा किती मस्त आहे. दिवसाला 1000 रुपये म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा, तुम्ही आता शिलाई किती आहे साध्या ब्लाऊजला, म्हणजे साधं म्हणजे कटोरी ब्लाऊज असतरचं 200-250 रुपये तर शिलाई आहे. आता तुम्ही दिवसातून 2-3 ब्लाऊज शिवलात, नाही 4 शिवलात, पहा किती झाले त्याचे. विचार करा तुम्ही महिनाभरात किती कमवू शकता घर बसल्या ठिकाणी. कोठे कोणाकडे जायची गरज नाही, अगर कोणाला काही करायची गरज नाही, फक्त घरी बसल्या ठिकाणी ऑटोमॅटिक कस्टमर वळत जातात. आता कस्टमर वळवायचं कसं तेही सांगेन. आता तुम्ही शिकलात ब्लाऊज यायला लागले, कस्टमरचे ब्लाऊज घ्यायला लागलात. आता आपल्याकडे कॉन्टॅक्ट तर भरपूर जणांचे असतात. ब्लाऊज चांगले शिवल्यानंतर त्याचे फोटो वगैरे स्टेटसला ठेवायचे, चलायचे, ऑटोमॅटिक कस्टमर येत राहतात. छान शिवला आपण, अंगात ब्लाऊज यायला लागलं आणि येणारच आहेत क्लास केल्यानंतर. असं नाही बिघडणार, काहीच होत नाही. खूप मस्त ब्लाऊज शिवतात ताई, मी शिकवतेच त्या पद्धतीने. मस्त शिवत आहेत, कस्टमरचे ब्लाऊज शिवत आहेत त्या. आता कस्टमरचे ब्लाऊज गिराईक वाढण्यासाठी, कस्टमर वाढण्यासाठी आपण शिवलेले ब्लाऊजचे फोटो आपल्या स्टेटसला ठेवायचे, तुमचे ॲटोमॅटिक कस्टमर वाढत जातात अशा पद्धतीने. असा क्लास आहे. ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच ज्यांचे स्वप्न अधुरी राहिली आहेत, ज्यांना बाहेर जाऊन शिकता येत नाही, त्यांनी क्लास जॉईन करा. मस्त आहे, टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, खूप सारं असं काही आहे क्लासमध्ये शिकण्यासारखं. यूट्यूबवरती तेवढं काही सांगता येत नाही कारण वेळेचं बंधन आहे, त्यामुळे जास्त काही यूट्यूबवरती सांगता येत नाही. क्लासमध्ये तुम्हाला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या तुम्ही लगेच मला विचारू शकता, एवढा फरक आहे यूट्यूबवरती आणि क्लासमध्ये. लगेच आपण तिथं सोल्युशन काढतो क्लासमध्ये न येणाऱ्या विषयाचं. आता क्लासमध्ये सुरुवातीला पहिल्या दिवशी 1-1 दिवस आपण पायऱ्या चढणार आहोत. एकदम असं उडी मारायची नाही आपल्याला, हळूहळू हळूहळू पायऱ्या चढत जायचं आहे.
सुरुवातीला आपण बिना अस्तरचे ब्लाउज शिवणार आहोत, नंतर अस्तरचे शिवणार आहोत. आता सुरुवातीला मापाचा ब्लाउज घ्यायचं, मापाचा ब्लाउजून माप कशी काढायची आहेत ते शिकायचं आहे. त्यानंतर डायग्राम शिकवणार आहे. डायग्राम ही तितकेच महत्त्वाचे आहे ब्लाउजसाठी. या बोर्डवरती मी डायग्राम शिकवते. त्यानंतर पेपर कटिंग शिकवते. डायरेक्ट ब्लाउज पीसवरती कसं कट करायचं आहे ते शिकवते. सर्वच काही आलं त्यात. आता ब्लाउज शिवत असताना येणाऱ्या अडचणी सांगते. जसे की शोल्डर उतरणं, मुंड्यामध्ये फुगा येणं, पाठीतून ब्लाउज उचलणं, कटोरी नीट बसणं, कटोरीचं टोक चपट होणं किंवा टोक जास्त येणं, ह्या सर्व अडचणी क्लासमध्ये आपण दूर करणार आहोत. म्हणजे याच्यावरती सर्व उपाय आहेत माझ्याकडे. सर्वच मी सांगत असते तुम्हाला, हे असं झालं काय करायचं, ते तसं झालं काय करायचं. ब्लाउज बिघडत नाहीत, कसलंही ब्लाउज राहू द्या, ब्लाउज बिघडत नाही. काय होतं ब्लाउजमध्ये, थोडं लूज तर होतं नाही तर फिट तर होतं, बिघडत नसतात ब्लाउज. त्या शोल्डर उतरणे म्हणजे हे बिघडलं असं आहे का? काही काहीच नाही, बिघडत नाही ते. आता काही जण नुसतं शोल्डर अंगात बरोबर बसलं आणि शोल्डर जरी उतरायला तर बिघडलं म्हणतात. ब्लाउज बिघडत नाही, तिथं लूज झाला आहे. मग तिथं काय करायचं आहे ते आपण विचार करायचा असतो. ते सर्व आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. आता क्लास जो आहे तो आपला झूम लाईव्ह मीटिंगवरती चालू आहे. झूम ॲप तर आता माहितीच आहे सर्वांना. आपल्या लेकरांचे शिक्षण 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये झूम लाईव्ह मीटिंगवरती झालेले आहेत. मग झूम लाईव्ह मीटिंगवरतीच आपला क्लास सुरू आहे. तुम्हाला क्लासची लिंक रोज व्हॉट्सअपवरती मिळेल. त्या टायमात तुम्हाला लिंक ओपन करायची आहे. जेव्हा मी लिंक पाठवेल तेव्हाच ओपन करायची आहे आणि क्लास जॉईन करायचा आहे. फक्त तुम्ही मला एक तास द्या तुमचा रोजचा. एक तासामध्ये तुम्हाला मी ब्लाउज शिकवणार आहे. होमवर्क देते, होमवर्क करायचा आहे. मी जो रोजच्या रोज सांगितलेला होमवर्क तुम्हाला रोजच्या रोज करायचा आहे. इथं केलं घरी नाही केलं असं नाही चालणार. मी पाहते सर्वांचे फोटो, पाहते सर्वांना रोजच्या रोज विचारते काय केलं काय नाही. त्यामुळे तुम्हालाही फरक पडतो. तुम्ही करतात आता, मॅडम विचारतात म्हणून तुम्ही करतात आणि त्याचे फोटो पाठवतात, असा एवढा फरक आहे. आणि बाहेर जरी गेलं शिकायला तर तिथं काय जायचं यायचं त्यामध्येच परेशानी होते आपली. जाणं येणं एकतर जवळ नसतात क्लासेस, त्यामुळे लांब जाणं येणं त्यामध्येच आपण हैराण होऊन जातो. आता इथं तुम्हाला घर बसल्या बसल्या शिकायचं आहे. तुम्ही स्वतःच्या मशीनवरती शिकू शकता घरी बसून, आपल्या घरातलं सर्व काम पाहून तेही. आता क्लास जो आहे तो तुम्हाला रोज जॉईन करायचा आहे. आता काही जणांचं कसं काहीतरी काम येतं, अर्जंट काम येतं, त्यावेळेस तुम्ही क्लास नाही केला तर चालतो. म्हणजे कसं तुम्हाला क्लासचा रोज संध्याकाळी रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतो, तो व्हिडिओ पाहून तुम्हाला नंतर सराव करायचा आहे. ज्यांनी क्लास बुडवलेला आहे त्यांनी रेकॉर्डिंगचा व्हिडिओ पाहायचा आणि क्लास म्हणजे क्लासमध्ये जे शिकवलं आहे ते कम्प्लीट करायचं आहे, होमवर्क दिलेला तो. आता क्लासचा जो व्हिडिओ आहे रोजच्या रोज तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतो. म्हणजे क्लासमध्ये जे काही शिकवलेलं आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला रोज संध्याकाळी व्हॉट्सअपवरती मिळतो. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि सोबत सोबत क्लासमध्ये मी पण प्रॅक्टिस करून घेते, त्यामुळे तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यानंतर आता क्लासची फीस. सर्वांचा आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल क्लासची फीस किती आहे. क्लासची फीस फक्त 1000 रुपये आहे. काही ताई व्हॉट्सअपवरती विचारतात फ्री आहे का, फ्री क्लास नाही, त्याला फी आहे. 1000 रुपये फीस आहे. फीस भरायची आहे. फीस तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे, फोनपे गुगल पे करायचं आहे. तुम्हाला आता व्हॉट्सअप नंबर दिसत असेल स्क्रीनवरती, त्याच्यावर तुम्ही मला मॅसेज करा. तुम्हाला क्लासची सर्व डिटेल माहिती मिळून जाईल. पेमेंट कशी करायची आहे हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजेल. 74 98 32 62 45 हा माझा क्लाससाठी व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती मला मॅसेज करा. मस्त आहे, तुम्ही इथून परफेक्ट टेलर बनून जालच एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. तुम्हाला माझ्यावरती तर विश्वास आहे, मी शिकवेन चांगलं म्हणून. तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि मी तेवढाच तुमच्यावरती विश्वास ठेवेन. तुम्ही एवढं पूर्ण करचालच म्हणून करायचंच आहे. क्लासमध्ये सांगितलं आहे ते जमणार, तुम्हाला 100% जमणार आहे. आणि तुम्ही 100% इथून खूप काही शिकून जाणार आहात. तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहणार आहात. रोज रोज तुम्ही जर कस्टमरचे ब्लाऊज शिवला तर तुम्ही 1000 रुपये रोजच्या रोज कमवू शकता. मस्त आहे, तुम्ही स्वतःच्या तुमच्या गरजा पुरवू शकता. असा आपला क्लास आहे 21 दिवसाचा. रोज क्लासची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळते. ती लिंक ओपन करायची आहे आणि क्लास जॉईन करायचा आहे. फक्त एवढंच आहे. आता झूम मीटिंगविषयी
YouTube वरती भरपूर व्हिडिओ आहेत किंवा आपल्या लेकरांचे शिक्षण झूम मीटिंग वरती झालेले आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे त्यांना विचारून घ्या किंवा YouTube वरती व्हिडिओ आहेत त्या तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता झूम मीटिंगची कसं चालवायचं आहे झूम मीटिंग आणि मी ही तुम्हाला सांगते कसं झूम ॲप वापरायचं आहे सोपं आहे काही अवघड नाही झूम ॲप चालवणं वगैरे लाईव्ह आपण रोजच्या रोज समोरासमोर बसून बोलू शकतो फीस ही जास्त नाही 1000 रुपये आहे 1000 तुम्ही पहा किती काय काय करू शकता नंतर स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकता स्वतः कोणाचं शॉप असतं शॉप ओपन करायचं असतं कोणाचं घरगुती टेलरिंगचं असतं ते तुमचे जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता 1000 रुपये म्हणजे काहीच नाही आता तुम्ही सहज बाजारात गेलात तर सहज 2-3 हजार रुपये पार होतात तरी ते 1000 रुपयेमध्ये तुम्हाला भरपूर काही शिकाय मिळणार आहे जास्त काही नाही फक्त 1000 रुपये फीस आहे 1000 रुपये फीस भरायची आणि क्लास जॉईन करायचा क्लास 1 जुलैपासून सुरू आहे आता ॲडमिशन चालू आहेत ॲडमिशन लिमिटेड आहेत ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी पटपट ॲडमिशन घ्या नंतर ही बॅच फुल झाली की मग तुम्हाला 6व्या बॅचला ॲडमिशन मिळेल मग ज्यांना 5व्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे याचा टायमिंग तुम्हाला सांगितले 2 ते 3 दुपारी त्यावेळेस घ्यायचं आहे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग अशाच पुढील एका व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय.